खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या 10 वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात काम केलेलं असताना त्यांनी कामच केलं नाही अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा मतदारसंघच माहीत नाही असं म्हणावं लागेल असा प्रतिटोला कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावलाय. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाची महायुतीची समन्वय समिती बैठक कर्जत येथे झाली, त्यात ते बोलत होते. आमदार थोरवे म्हणाले की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विकास कामं केली आहेत, त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचं चित्र बदललंय. विरोधकांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्यामुळे त्यांनी धादांत खोटा प्रचार चालवला आहे. प्रत्यक्षात विरोधकांना हा मतदारसंघच माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार बारणे यांना निवडून द्या. महायुतीचा धर्म आपण सर्वांनी मिळून पाळायला हवा असं ते म्हणाले. कर्जत खालापूर मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली, तर संपूर्ण मतदारसंघात विरोधी पक्ष कुठेही दिसत नाही असं सांगून बारणे म्हणाले की विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काहीच नाही, ते केवळ विरोधासाठी विरोध करतायत. विरोधी पक्षाच्या उमेदवारानं मतदारसंघात केलेलं एकतरी काम दाखवावं असं खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी म्हटलं. तर बैठकीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, रासप, महायुतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.